बोर्डी येथे गेल्या 15 दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच आहे. येथे होणाऱ्या चोऱ्या म्हणजे पोलिसांपुढे आव्हानच आहे. दानपेढ्या फोडून टू व्हीलरची चोरी असं चोरीचं सत्र येथे सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोर्डी येथील नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अकोट तालुक्यातील बोर्डी येथील गावकरी वासियांचे असलेले ग्राम आराध्य दैवत श्री संत नागास्वामी महाराज संस्थान येथील 22 मार्च 2023 अज्ञात चोरट्यांनी रात्रीचे 2 सुमारास श्री नागास्वामी संस्थान बोर्डी येथील दानपेटी फोडून अंदाजे 10 ते 15 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. मध्यरात्रीच्या 2 सुमारास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग गाडी येऊन गेल्यानंतर चोरट्यांनी हा सर्व पायानंतर रचला. बोर्डी गावामध्ये थैमान घातले असून संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे तसेच शेतशिवारामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या 15 दिवसांमधून आठवडी बाजारातून 3 टू व्हीलर चोरीला गेल्या. नंतर मुख्य रोडवरील 4 ते 5 स्ट्रीट लाईट भामट्या चोरांनी एवढ्यावर न थांबता आणखी हिंमत कसून पोलीस प्रशासनाला आव्हान करत श्री नागास्वामी संस्थानावर चोरी करून चोरीचा दर शुक्रवारचा विक्रम नोंदवला. अध्यक्ष मनोहर गए हे असून बोर्डी येथे मंदिरामध्ये 4 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. या कॅमेऱ्यामध्ये अज्ञात चोरटा कैद झाला असून याने स्वतःच्या शर्टने तोंडाला बांधून चेहरा ओळख लपवण्याचे काम या अज्ञात चोरट्यांनी केले आहे. दानपेटीमधील पैसे पूर्ण लंपास केले. या परिसरातील चोरांचे सत्राचे प्रमाण बोर्डी गावामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ परिसरामध्ये वाढला असून ग्रामपंचायत बोर्डी CCTV कॅमेरा व ग्राम सुरक्षा दल स्थापन करून रात्रीची गस्त घालणार आहेत असे बोर्डी येथील उपसरपंच राजेश भालतिलक यांनी सांगितले. मी राजेश भालतिलक, बोर्डी ग्रामपंचायत उपसरपंच. माझ्या गावामध्ये गेल्या 15 दिवसात एक चोरीचं मोटरसायकल चोरीचं सत्र चालू आहे. ते 3 तारखेला एक मोटरसायकल चोरी गेली, त्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी एक मोटरसायकल चोरीला गेली आणि तिसऱ्या शुक्रवारी परत तिसरी मोटरसायकल चोरी गेली. ह्या तिन्ही मोटरसायकल चोरीचा रितसर रिपोर्ट ग्रामीण पोलीस स्टेशनला केलेला आहे. तो ह्या ग्रामीण पोलीस स्टेशननं त्याचा तपास चालू आहे, पण कोणतीही प्रगती केली नाही. त्यानंतर चोरट्याची कमतरता आहे, हिंमत वाढली आणि त्याने बोर्डी ग्रामपंचायत स्ट्रीटलाईट चोरीला नेले आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याने 21 तारखेला बोर्डी ग्रामपंचायत बोर्डी गावचे ग्रामदैवत श्री नागास्वामी संस्थानमध्ये दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्यात यशस्वी झाला. आणि ह्यानंतर बोर्डी ग्रामवासियाचे बोर्डी ग्रामीण पोलीस स्टेशनकडे लक्ष लागलेले आहे की कसा तपास करतात आणि दिलासा देतात. तरी आम्ही गावकरी सतर्कता राहून एक त्याच्या शोधात आहे. तरी पोलीस स्टेशनने त्यांनी त्यांचा लवकर तपास करावा असे गावकऱ्यांची इच्छा आहे. चोरीच्या दहशत निर्माण झाली असून शेतकरी वर्ग, गावामधील संपूर्ण नागरिक व महिला यावेळी पोलीस प्रशासन गत 15 दिवसांपासून काय करत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पुढील चोरीचे प्रमाण वाढले की पोलीस प्रशासन त्यावर अंकुश लावेल याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. व तसेच वरील तपास अकोट ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख करत आहेत.